लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी दोनच दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचं पाहायला मिळालंय. पहिल्यांदा त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता. मात्र आता काल दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात भुमरेंनी त्यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्य विक्री परवाने असा नमूद केलेला आहे. भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का दडवली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी उपस्थित केला होता आणि त्यानंतर भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारूच्या दुकानांचा उल्लेख केलाय. विशेष म्हणजे मद्याच्या दुकानावरून विरोधक भुमरेंवर टीका करत असतानाच त्यांनी अधिकृतपणे प्रतिज्ञापत्रात या मद्याच्या दुकानांचा उल्लेख केलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.